आजच्या वार्तापत्राला सुरुवात करण्याआधी सर्व प्रेक्षकांना एक विनंती आहे की मशाल या लोकप्रिय चॅनलच्या बरोबरच आपण SP न्यूज हे नवीन चॅनल सुरू करत आहोत. हेही चॅनल आपण सबस्क्राईब करावं आणि या चॅनलवरील बातम्याही नियमित पाहाव्यात ही विनंती. आजच्या चर्चेचा विषय आहे आदिवासी विरुद्ध बिगर आदिवासी हा रंगवला जाणारा संघर्ष. खरं तर अशा प्रकारचा कुठलाही वाद विवाद पालघर जिल्ह्यामध्ये नाहीये. म्हणजे आदिवासी बांधवांच्या विरोधात बिगर आदिवासी बांधव नाही आहेत आणि बिगर आदिवासी बांधवांच्या विरोधात आदिवासी बांधव नाही आहेत. दोघेही आपापल्या जागी बरोबर आहेत, दोघांनाही आपले हक्क मिळाले पाहिजेत. मात्र हे सगळं होत असताना या दोन्ही समाजामधली जी नेते मंडळी आहे ती आपली नेतेपदाची हौस भागवण्यासाठी विविध प्रकारचे गैरसमज पसरवत आहेत, भांडणं लावण्याचा प्रयत्न करतायत, आपली नेतेपदाची हौस भागवून घेतायत आणि त्यामुळं विषय काहीसा भरकटतोय. म्हणजे गेले काही महिने आदिवासी विरुद्ध बिगर आदिवासी असा वाद चर्चेत होता. ज्यावेळेस पेसा भरती सुरू झाली आणि तिथे आदिवासी विद्यार्थ्यांवर अन्याय होतोय असं समजल्यानंतर त्या आदिवासी विद्यार्थ्यांसाठी सर्वच आदिवासी लोकप्रतिनिधी उभे राहिले. खरं तर त्यांचं कर्तव्य होतं, ते करणं गरजेचंच होतं. आम्ही बिगर आदिवासी असूनही आमच्या चॅनलवर सातत्याने आदिवासी लढ्याच्या ज्या काही बातम्या असतील त्या आम्ही दाखवत होतो, त्यांची बाजू मांडवत होतो. आजही या चॅनलवर तुम्ही जर बघितलं तर या चॅनलवर जी काही मंडळी उपोषणाला बसलेली आहेत त्या सगळ्या उपोषणाच्या बातम्या आम्ही या चॅनलवर दाखवत होतो. म्हणजे खरं तर आमच्या मनामध्ये राग असता रोष असता ते हे आम्ही केलं नसतं, मात्र पालघर जिल्ह्यामध्ये आपल्याला आदिवासी आणि बिगर आदिवासी अशा कुठल्या प्रकारचा वाद हा यापूर्वी कधीही झालेला नव्हता आणि आत्ताही करायचा नाही आहे. बहुसंख्य किंबहुना सगळेच लोकप्रतिनिधी हे आदिवासी समाजाचे आहेत आणि या आदिवासी आमदार खासदारांच्या बरोबर सगळी बिगर आदिवासी मंडळी ही कायमस्वरूपी त्यांच्याबरोबर असते, त्यांना निवडून देण्याचा प्रयत्न करते आणि सगळेच पदाधिकारी बहुतांशी पक्षाचे हे बिगर आदिवासी आहेत. त्यामुळं आदिवासी आणि बिगर आदिवासी असा काही संघर्ष होईल किंवा असे काही संघर्ष होण्याची शक्यता आहे असं काही वाटत नाही. मात्र जी काही नेते मंडळी आहे ती गैरसमज पसरवत आहेत. अशाच प्रकारचा गैरसमज हा शांताराम मोरे जे भिवंडी ग्रामीणचे आमदार आहेत त्यांच्या बाबतीत पसरवला गेला होता. त्यांच्या सातत्याने टीका होत होती, ते काही सोशल मीडियावर पडलेले काही महाभाग असतात ते सातत्याने अशा प्रकारचे वाद करत असतात की आदिवासी आमदार हे बिगर आदिवासींवर अन्याय करतायत. काही महिने आम्ही हा तमाशा बघत होतो, मात्र जोपर्यंत मशाल हाऊसमध्ये कोणी येत नाही किंवा आमच्याकडे कोणी समस्या घेऊन येत नाही तोपर्यंत आम्ही त्या विषयाला हात घालत नाही किंवा त्या विषयामध्ये आपण पडत नाही. हा विषय जेव्हा सुटत नाही, विषय चर्चेत राहतोय मात्र तो चिघळवला जातोय असं लक्षात आल्यानंतर ही सगळ्या प्रक्रियेतील चळवळीतले खरे नेते ज्यांना चळवळ माहिती आहे किंवा काय करायला पाहिजे हे माहिती आहे असे जे दोन नेते आहेत तरुण पोरं आहेत युवराज ठाकरे आणि ऋषिकेश सावंत हे आमच्या मशाल मीडिया हाऊसमध्ये आले आणि त्यांनी सांगितलं की हा विषय मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचला पाहिजे. आम्ही सांगितलं एवढे दिवस तुम्ही सगळ्या चर्चा करतायत, बैठकावर बैठका होत आहेत, निवेदनं दिली जात आहेत, इशारे दिले जात आहेत, अगदी अमरण उपोषणाच्या घोषणा केल्या जात आहेत आणि हे सगळं करत असताना अजूनपर्यंत मुख्यमंत्र्यांना कुठल्याही प्रकारचं निवेदन का दिलं गेलं नाही किंवा मुख्यमंत्र्यांकडे तुम्ही का पोहोचले नाही, त्यावेळेस तशा दृष्टीने कोणीही प्रयत्न केलेला नाही असं सांगितलं गेलं. मी त्यांना सांगितलं तुमच्या भिवंडी ग्रामीणचे आमदार काय करतात, शांताराम मोरेंकडे तुम्ही का नाही गेले, त्यांनी सांगितलं ते आदिवासी आहेत ते करतील असं वाटत नाहीये. तिथे जाऊन बघायला कोणती हरकत आहे. त्याच्या आधी त्याच दिवशी म्हणजे ज्या दिवशी ही पोरं आली होती त्याच दिवशी कपिल पाटील हे वाड्यामध्ये होते आणि त्यांना एक शिष्टमंडळ भेटायला गेलं आणि त्या शिष्टमंडळाने जेव्हा कपिल पाटील यांना सांगितलं
की हा प्रश्न तुम्ही का सोडवला नाहीत, खरं तर प्रश्न चुकीचा होता, का सोडवला नाहीत किंवा तुम्ही एवढे वर्ष काय केलं वगैरे. कपिल पाटील यांनी सांगितलं की तुम्ही माझ्याकडे कधी आलात, तुम्ही जर माझ्याकडे आला असतात, माझ्या कानावर जर घातलं असतात, तर हा विषय मी सोडवला असता किंवा प्रयत्न केले असते. मग त्याचा राग त्या तरुण मंडळीला आला. काही विघ्नसंतोषी लोक असतात, काही वाद लावण्यात पटाईत असतात, त्या लोकांनी ते प्रकरण चिघळण्याचा प्रयत्न केला आणि कपिल पाटीलांवर टीका केली. मी त्यांना सांगितलं की काहीतरी गैरसमज होतोय, एवढ्या मोठ्या पदावर असलेली माणसं, म्हणजे केंद्रीय राज्यमंत्री, ते आपले खासदार आहेत, दोन वेळा त्यांनी निवडून दिलेलं आहे, तर त्यांच्याबद्दल गैरसमज पसरवण्यापेक्षा आपण त्यांना जाऊन भेटू. म्हणजे पहिली भेट मी त्यांची कपिल पाटील यांच्याशी घडवून आणली. मी त्यांच्या कार्यालयामध्ये गेलो, त्यांना सांगितलं. कपिल पाटील यांनी तात्काळ पत्र लिहिलं आणि मुख्यमंत्र्यांकडनं भेट मागितली. म्हणजे त्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केले. त्यांनी जे सचिव होते त्या सचिवांनाही फोन करून सांगितलं की इथे ओबीसी जी मंडळी आहे त्यांच्यावर अन्याय होता कामा, म्हणजे आदिवासींना न्याय मिळाला पाहिजे, आदिवासींच्या विरोधात इथे कोणीच नाही आहे, जी पेसा भरती होते नियमाने होते त्या नियमानुसार ती झालीच पाहिजे, त्याच्याबद्दल आमचं दुमत नाही आहे, पण आमच्या ओबीसी समाजाच्या लोकांनाही न्याय मिळाला पाहिजे. म्हणजे खरं तर कपिल पाटील हे ओबीसी आहेत, ते खासदार आहेत, आगरी समाजाचे आहेत, त्यामुळे त्यांच्या समाजाची पोरंही बाधित आहेत, त्यामुळे ते विरोधात आणण्याचा प्रश्नच नाही. पण कार्यकर्त्याने असं पसरवलं की कपिल पाटील हे ओबीसी समाजाच्या विरोधात आहेत आणि म्हणून ओबीसी समाजाचं शिष्टमंडळ कपिल पाटील यांच्याकडे घेऊन गेल्यानंतर त्यांनी त्याचा खुलासा केला, त्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केले. आता परिस्थिती अशी निर्माण झाली होती की राज्य जनजाती जी सल्लागार परिषद आहे, राज्य जनजाती सल्लागार परिषद, त्याची जी बैठक होती ती 11 ऑक्टोबरला होती. म्हणजे जर 11 ऑक्टोबरला ती बैठक झाली असती आणि तिथे काही ठराव झाले असते, तिथे निर्णय झाला असता, तर बिगर आदिवासी बांधवांवर खूप मोठा अन्याय झाला असता. हे लक्षात घेऊन आम्ही तात्काळ, म्हणजे युवराज ठाकरे आणि ऋषिकेश सावंत यांच्या समोर मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब यांना मॅसेज पाठवला, टेक्स्ट मॅसेज केला की हा बिगर आदिवासींवर होणारा अन्याय आहे, आपलं सरकार जे आहे हे सरकार एक पूर्ण पिढी बर्बाद करणार आहे, यावेळेस जर त्यांची भरती झाली नाही, त्यांना जर न्याय मिळाला नाही, तर पुढे 30-40 वर्ष या लोकांना न्याय मिळणार नाही. आणि यांनी शिक्षक ही पदवी का धारण केलेली आहे, ती पात्र आहे, म्हणजे सध्या जी पात्र उमेदवारांची जी यादी आहे त्याच्यामध्ये 267 मार्क मिळवणारी पोरं आहेत त्यांना घेतलं जात नाही आहे. प्रचंड असंतोष या लोकांमध्ये आहे आणि ते आपल्या सरकारच्या काळामध्ये होतं हे अत्यंत संतापजनक आहे, खेदजनक आहे, आणि म्हणून निर्णय घेतला गेला पाहिजे. या संदर्भामध्ये विचारविनिमय झाला पाहिजे. त्यांनी तात्काळ येस केलं, या विषयावर चर्चा होईल सांगितलं. मात्र आम्ही तेवढ्यावर थांबलो नाही, ह्याच मुलांचं शिष्टमंडळ आम्ही घेऊन जे शिवसेनेचे उपनेते आहेत प्रकाश पाटील, म्हणजे कपिल पाटील यांची भेट झाल्यानंतर प्रकाश पाटील यांच्याकडे तात्काळ त्यांना आम्ही घेऊन गेलो. त्यांना सांगितलं मुलांचा काहीतरी गैरसमज झालाय कपिल पाटील साहेबांबद्दल, कारण कपिल पाटील यांच्याबद्दल जे काही समज गैरसमज पसरवले जातात त्याच्यातला हा एक गैरसमज आहेच, पण तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या जवळचे आहात, तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे आलं पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांच्या कानावर ही वस्तुस्थिती घातली पाहिजे. तुमचे जे आमदार आहेत शांताराम मोरे, आता शांताराम मोरे हे प्रकाश पाटील यांचे एकदम क्लोज आहेत, खरं तर प्रकाश पाटील यांनी त्यांना निवडून आणलेले, एकदा नाही दोनदा निवडून आणलेले आहेत. प्रकाश पाटील हे ओबीसी आहेत, आगरी आहेत. तुमचा आमदार जर या समाजावर अन्याय करत असेल ते चुकीचं आहे, त्यांनी सांगितलं असं कधीही होणार नाही. शांताराम मोरे यांना सगळे लोक ओळखतात, म्हणजे शांताराम मोरेंबद्दल कपिल पाटील यांच्यापेक्षा जास्त गैरसमज आहेत. म्हणजे शांताराम मोरे अत्यंत साधा माणूस आहे, त्यांच्या डोक्यात अजून आमदारकी गेलेली नाही आहे, त्यांना कोणीही फोन करा ते फोन उचलतात, त्यांना उत्तरं देतात, आणि त्यांच्याकडे गेलेल्या प्रत्येक माणसाला ते त्यांच्या पात्रतेप्रमाणे न्याय देण्याचा प्रयत्न करतात. काम होईल न होईल हा भाग वेगळा, पण शांताराम मोरे यांच्याकडनं कोणीही दुखावला जात नाही, कोणीही तिथे गेल्यानंतर तो नाराज होऊन आलाय असं होत नाही. त्यांनी शांताराम मोरे यांना बोलवलं आणि सांगितलं तुमची भूमिका काय. शांताराम मोरे बोलले की माझ्या मतदारसंघामध्ये
आदिवासी समाजापेक्षा ओबीसी समाज हा जास्त आहे. मला आतापर्यंत सगळी ओबीसी मंडळी किंवा बिगर आदिवासी मंडळी ही मोठ्या प्रमाणावर सहकार्य करतायत. माझ्या समाजाला मला न्याय मिळालाच पाहिजे, म्हणजे आदिवासींवर मी अन्याय करणार नाही, माझ्या समाजाला मला न्याय द्यायचाच आहे. पण बिगर आदिवासींनाही मला डावळून जमणार नाही, मी काय करू ते सांगा. आम्ही त्यांच्याकडनं एक पत्र लिहून घेतलं आणि त्यांना सांगितलं 11 तारखेला जी राज्य जनजाती सल्लागार समिती आहे, जी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार आहे, त्याच्यामध्ये ठराव झाला पाहिजे की बिगर आदिवासींनाही न्याय मिळाला पाहिजे. त्यांनी तात्काळ पत्र दिलं, मुख्यमंत्र्यांच्या नावाने पत्र दिलं, आदिवासी आमदार बिगर आदिवासींच्या बाजूने पत्र देतोय. म्हणजे आतापर्यंत का घडलं नव्हतं, तर आमदारांकडे कोणी गेलं नव्हतं, खासदारांकडे कोणी गेलं नव्हतं, हे जे कोणी सो कॉल्ड नेते आहेत हे बैठकावर बैठका करत होते, सोशल मीडियावर आपले अक्कल पाजलत होते, मात्र आपल्या आमदारांकडे ते जात नव्हते. तात्काळ कपिल पाटील यांनी पत्र दिलेलं आहे मुख्यमंत्र्यांनी, त्यांनीही भेट मागितलेली, मुख्यमंत्र्यांना हा विषय त्यांनी कळवलेला आहे. आणि शांताराम मोरे यांनी थेट पत्र लिहून तो ठराव घ्यायला लावलाय, नेमकं पत्र लिहिलेलं नाही आहे. तर त्यांना घेऊन, ते खरं तर ते आम्हाला घेऊन, म्हणजे प्रकाश पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाने आणि शांताराम मोरे यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटायला गेलं. त्याच्यामध्ये निलेश पाटील, जितेश पाटील, सचिन पाटील, युवराज ठाकरे, ऋषिकेश सावंत, महेश ठाकरे, सुरेश पाटील, ही जी काही मंडळी जी होती शिष्टमंडळामध्ये, ही सगळे घेऊन प्रकाश पाटील साहेब आणि शांताराम मोरे साहेब हे दोघेही मुख्यमंत्र्यांकडे घेऊन गेले. शांताराम मोरेंनी मुख्यमंत्र्यांची थेट भेट घडून दिली. आम्ही जेव्हा मुख्यमंत्र्यांना भेटायला गेलो, मुख्यमंत्र्यांना सांगितलं की हे असा असा विषय, ते सांगण्याच्या आधी त्यांनी सांगितलं ऑलरेडी आपला हा विषय झालेला आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे शांताराम मोरे यांनी आजच्या या सल्लागार परिषदेमध्ये सगळ्या आमदार आणि मंत्र्यांच्या समक्ष हा विषय तुमचा मांडलेला आहे. आणि त्याला आमदार बोईसरचे जे राजेश पाटील आहेत, बहुजन समाज पार्टीचे, बहुजन विकास आघाडीचे, त्या राजेश पाटील यांनीही ठामपणे ही भूमिका घेतलेली आहे. आणि चिंतामण वनगा यांचे सुपुत्र श्रीनिवास वनगा यांनीही या संदर्भात सांगितलेलं की आमच्या आदिवासी बांधवांना न्याय द्या, आमचं त्यामध्ये दुमत नाही आहे, मात्र बिगर आदिवासींवरही अन्याय होता कामा नये. या तिन्ही आमदारांनी भूमिका मांडली. आता हे आम्ही मुख्यमंत्र्यांच्या तोंडून ऐकलं, कारण त्या बैठकीमध्ये आम्ही नव्हतो. आता त्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे होतेच, कारण त्यांच्या अध्यक्षतेखाली मीटिंग होती. त्याचबरोबर दोन्ही उपमुख्यमंत्री होते, म्हणजे अजित पवार होते, देवेंद्र फडणवीस होते, धर्मराव बाबा अत्राम हे जे मंत्री ते होते, आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित होते, विधान परिषदेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ होते, आणि त्याचबरोबर सगळे आदिवासी क्षेत्रातील आमदार खासदारही होते. आता या सगळ्या मंडळींमध्ये, म्हणजे शांताराम मोरेंबद्दल गैरसमज, काही शांताराम मोरे बोलत नाहीत, विषय मांडत नाहीत, या सगळ्यांमध्ये त्यांनी ठराव मांडला आणि त्या ठरावांची दखल घेतली सगळ्या समितीने. मुख्यमंत्र्यांनीही आदेश दिले, म्हणजे तात्काळ त्या ठरावाच्या प्रतीवर सचिव आदिवासी विकास प्रस्ताव सादर करावा मुख्यमंत्र्यांच्या सहीने त्यांनी शिफारस केलेली सचिवांकडे. माझ्या फेसबुकवर हे पत्र आहे, तुम्ही ते वाचू शकता. त्या पत्रामध्ये शांताराम मोरे यांनी काय लिहिले बघा. शासनाने अनुसूचित क्षेत्रातील भरतीबाबत वेळोवेळी घेतलेले निर्णय व सद्यस्थितीत शिक्षण आयुक्तांच्या आदेशाने सुरू असलेली शिक्षक भरती ही फक्त आदिवासी समाजातील उमेदवारांसाठीच असल्याने सदर बाब ही पालघर जिल्ह्यातील बिगर आदिवासी समाजातील नोकरीस पात्र उमेदवारांसाठी अन्यायकारक आहे. एक आदिवासी आमदार म्हणताय ते पुढे म्हणताय की पालघर जिल्ह्यामध्ये फक्त 773 आदिवासी उमेदवार प्राप्त झालेले आहेत, काही जागा रिक्त आहेत आणि या जागा रिक्त भरणं गरजेचं आहे. आदिवासी समाजाव्यतिरिक्त स्थानिक बिगर आदिवासी समाजातील उमेदवारांसाठी भरती प्रक्रियेमध्ये समाविष्ट करण्याबाबत शासन स्तरावरून कुठलेही आदेश नाहीत, त्यामुळे स्थानिक बिगर आदिवासी समाज या भरतीबाबत संभ्रमित व प्रतीक्षेत असतानाच शासनाने क व ड वर्गातील पदांची नोकर भरती सरळ सेवेनेच करण्याचा निर्णय जाहीर झालेला आहे, त्यामुळे स्थानिक उमेदवारांवर मोठा अन्याय होत आहे, समाजामध्ये असंतोष पसरलेला आहे. पालघर जिल्ह्यातील पेसा क्षेत्रातील सर्व पात्र उमेदवारांना नियुक्ती पत्र देतानाच
शिल्लक राहिलेल्या रिक्त जागांवर बिगर आदिवासी समाजातील नोकरीस पात्र स्थानिक उमेदवारांना संधी दिल्यास स्थानिक भूमिपुत्रांचा असंतोष कमी होऊन आदिवासी समाजाला न्याय देताना बिगर आदिवासी समाजावरही अन्याय होणार नाही। तरी महोदयांनी अशा प्रकारचा ठराव सभेमध्ये संमत करण्यात यावा ही विनंती। शांताराम मोरे बोलत नाही तर सांगितलं जातं, एवढ्या मंत्र्यांच्या समोर, एवढ्या आदिवासी आमदारांच्या समोर शांताराम मोरे, राजेश पाटील आणि श्रीनिवास वनगा यांनी बिगर आदिवासी समाजाच्या उमेदवारांची बाजू घेतली। पण त्यावेळी त्यांनी आदिवासी समाजावर अन्याय केलेला नाहीये, त्यांनी सांगितलं जे नियमात आहे ते आम्हाला मिळालंच पाहिजे। पण त्याच वेळेस बिगर आदिवासी समाजावरही अन्याय होता कामा नये। आता विषय किती सोपा आहे बघा, पालघर जिल्ह्यातला म्हणजे उगीच चिघळलं, आता उपोषण सुरू आहे, आंदोलन सुरू आहेत, आता बिगर आदिवासी लोकही उपोषणाला बसणार आहेत। खर तर मुख्यमंत्र्यांकडे नेऊन हा विषय त्यापूर्वी सुटला असता, कारण मुख्यमंत्र्यांकडे या गोष्टी कळवाव्या लागतात, सांगाव्या लागतात, त्यांना वस्तुस्थिती दाखवावी लागते। म्हणजे मी युवराज ठाकरे आणि ऋषिकेश सावंत यांचं यासाठी कौतुक करेन की त्यांनी जी फाईल बनवली होती ती एवढी परफेक्ट बनवली होती, म्हणजे मुख्यमंत्र्यांना जे प्रेझेंटेशन केलं गेलं त्यामध्ये सांगितलं गेलं की कशा पद्धतीने हा अन्याय होतोय, यापूर्वी ते कोणीही सांगितलं नव्हतं, मुख्यमंत्र्यांपर्यंत ते गोष्टी पोहोचल्या नव्हत्या। म्हणजे खरं तर आता मुख्यमंत्री हे ठाण्यामधलेच आहेत, सगळ्यांच्या जवळचे आहेत, ते सहज भेटतात, त्याच्यामुळे त्यांच्या कानावर या गोष्टी घालणं गरजेचं होतं, पण त्या कोणीही घातल्या नव्हत्या। आता मुख्यमंत्री फार लांबची गोष्ट आहे, मतदारसंघातील खासदारांकडे आम्ही गेलो नाही, मतदारसंघातील आमदारांकडे आम्ही जाऊ शकत नाही, त्यांच्यावर मात्र टीका करतोय। खरं तर हे कार्यकर्त्यांचं अपयश आहे, म्हणजे त्या त्या पक्षातील कार्यकर्ते यांनी त्या बैठकांना हजेरी लावताना, म्हणजे यांच्या बैठकावर बैठका होत आहेत, भाषणावर भाषणं जोडतायत, आंदोलनं करतायत, मात्र यांना त्या पक्षाच्या, त्यांचे जे ज्या पक्षाचे आहेत त्या पक्षाच्या खासदारांना आमदारांना यांना सांगता आलेलं नाहीये। ही खरी तर आमदार खासदारांची चूक आहे, कारण आमदार खासदारांनी कार्यकर्ते निर्माण करण्यापेक्षा ठेकेदार निर्माण केले, हे त्यांच्याजवळ कार्यकर्ते नाही आहेत, त्यांच्याजवळ ठेकेदार आहेत, आणि त्या ठेकेदारांच्या माध्यमातून पक्ष वाढवायला बघतायत। जी चूक विष्णू सवरांनी केली तीच चूक आत्ताच्या आमदार खासदारी करतायत, ते ठेकेदारांना पोचतायत। म्हणजे विष्णू सवरांनी भाजपच्या ठेकेदारांनी एवढं मोठं केलं की त्यांच्या बंगल्यावर बंगले उभे राहतायत, ते अब्जाधीश झाले, कोट्याधीश झाले, मात्र आज त्यांच्या मुलांची अवस्था ही अत्यंत वाईट आहे, जे आर्थिकदृष्ट्याही, सामाजिकदृष्ट्याही आणि राजकीयदृष्ट्याही। जे ठेकेदारांना पोचल्यानंतर काय होतं याचं उत्तम उदाहरण हे विष्णू सवरांचं आहे, त्याच्या आधी ते दामू शिंगणांचं आहे, त्याच्या आधी ते शंकर नाम यांचं आहे। म्हणजे अशी अनेक मंडळी आदिवासी समाजातली होऊन गेली आणि आता आहेत की जे ठेकेदार पोचत आहेत त्यांनी खरे कार्यकर्ते पोचायला पाहिजेत, त्या खरे कार्यकर्त्यांनी त्यांच्या गोष्टी काही नव्हत्या आणून द्यायला पाहिजेत, त्या दिल्या गेल्या नव्हत्या। आणि म्हणून आम्ही या सगळ्यांचं शिष्टमंडळ घेऊन, मग प्रकाश पाटील साहेब असतील, आमदार शांताराम मोरे असतील, कपिल पाटील साहेब असतील, काही इतर जे आमदार मंडळी जे आहेत त्यांच्याकडे जाऊन त्यांना हा विषय सांगितल्यानंतर त्यांनी तात्काळ पत्र दिलीत, त्यांनी बिगर आदिवासींचा विषय समजून घेतलेला आहे, कारण बिगर आदिवासींना डावळून आपल्याला राजकारण करता येणार नाही ही त्यांनाही माहिती आहे। कारण जो आदिवासी समाज आहे तो बहुसंख्य आदिवासी समाज हा कम्युनिस्ट पार्टीकडे आहे, बहुसंख्य आदिवासी समाज हा इतर वेगवेगळ्या संघटनांमध्ये आहे, राजकीय पक्षांमध्ये तो कमी आहे। त्यांना बिगर आदिवासी बांधवांच्या बळावरच ह्या लोकांना निवडून यावं लागतं हेही त्यांना माहिती आहे, आणि त्यामध्ये कधी विरोध करणार नाही, आणि बिगर आदिवासींचा आदिवासींना विरोध असण्याचा प्रश्नच येत नाही। त्याच्यामुळे ह्या कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्याच्या, आपल्या आमदारच्या, आपल्या खासदारांच्या लक्षात या गोष्टी आणून देऊन त्यांची पत्र घ्यायला हवी होती। म्हणजे आम्ही गेल्यानंतर 5व्या मिनिटामध्ये त्यांनी पत्र तयार करून दिलंय शांताराम मोरेंनी, नुसतं पत्र नाही दिलं तर एवढ्या आमदारांच्या बैठकीमध्ये, आदिवासी आमदारांच्या बैठकीमध्ये बिगर आदिवासींचा मुद्दा मांडायचा आहे, ठासून मांडायचा आहे, आणि उरलेले 2 आमदार जे आहेत किंवा इतर आमदार जे आहेत तेही सांगतायत नाही बिगर आदिवासी आमच्या मतदारसंघामध्ये आहेत त्यांनाही न्याय मिळाला पाहिजे। पण हे कधी घडलं? ज्यावेळेस आपण त्यांच्याकडे पोहोचलो तेव्हा। त्यांच्याकडे कोण पोहोचवतील? तर ठेकेदार नाही पोहोचवणार, ते कार्यकर्ते पोहोचवतील। आणि म्हणून आमदार खासदारांनी ठेकेदार पोचण्यापेक्षा जर कार्यकर्ते पोचले असते तर हे गैरसमज झाले नसते। आता पालघर जिल्ह्याची परिस्थिती बघा, 773 आदिवासी उमेदवार हे पात्र आहेत, म्हणजे पेशा क्षेत्रातील 545 हे अपात्र झालेले आहेत, एकूण 743 पद ही रिक्त आहेत, म्हणजे एकूण साधारणतः शिक्षकांची 1288 पदं रिक्त आहेत। आणि पात्र उमेदवार या जिल्ह्यातील, म्हणजे आमची ठामपणे मागणी आहे
की आदिवासी बिगर आदिवासी जे शिक्षक तुम्ही घेणार आहात ते याच जिल्ह्यातील पाहिजेत, आमच्या जिल्ह्यातील पाहिजेत, बाहेरच्या जिल्ह्यातील इकडे आणू नका. पैसे घेऊन सेटलमेंट करून बाहेरची जिल्ह्यातील शिक्षक मंडळी इकडे येते, काही दिवस राहते आणि पुन्हा निघून जाते, आमच्या जागा रिक्त होतात. आमच्या जिल्ह्यातीलच लोक पाहिजेत. तर ही जी काही 1288 पदं आहेत ही जर भरली गेली तर शिक्षकांची समस्या ही मोठ्या प्रमाणावर सुटते. आमचा मुख्यमंत्र्यांकडे प्रयत्न सुरू आहे, त्यांच्या कानावर या गोष्टी घातल्यात की आमच्या जिल्ह्यातील लोक आम्हाला पाहिजेत. फक्त ती पात्र नियमानुसार घ्या. तुम्ही जर ते पात्र नसतील किंवा जे नियमात बसत नसतील ते नका घेऊ, त्याच्याकडे आम्ही आग्रह करणार नाही. पण जे आमची पात्र आहे, मग ते आदिवासी असतील बिगर आदिवासी असतील, त्यांना तुम्ही नियुक्ती पत्र दिलीच पाहिजे, त्यांना घेतलंच पाहिजे. बाहेरचा माणूस चालणार नाही. आमच्याकडली लोकसंख्या संपली, आमच्याकडली पात्र उमेदवार संपले की तुम्ही कुठलेही घ्या, त्याला पर्याय नाही आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यालाही होकार दिलेला आहे. म्हणजे एकाच वेळेस जर ही भरती झाली असती आदिवासी आणि बिगर आदिवासी तर हा प्रश्न राहिला नसता. आता फक्त पेसा भरती चालू झालेली आहे आणि पेसा भरती एकदा होऊन गेली की बिगर आदिवासी जे आहेत ते पात्र जे उमेदवार आहेत त्यांना आत्महत्याशिवाय पर्याय उरणार नाही. त्यांची जर भरती झाली नाही, त्यांचं वय जर उलटून गेलं तर ते करणार काय? म्हणून त्यांना त्वरित घ्यावं अशी ही मागणी आम्ही लावून धरलेली आहे. म्हणजे आता माझी सगळ्या कार्यकर्त्यांना की विनंती आहे आणि आमदार खासदारांनाही विनंती आहे की मोठ्या प्रमाणावर संघर्ष सुरू होतोय. बिगर आदिवासी आणि आदिवासी यांच्यामध्ये वाद लावण्याचा प्रयत्न होतोय. मात्र अशा वेळेस दोन्ही समाजाच्या नेत्यांनी, खऱ्या नेत्यांनी, खोटे नेते नाहीत, ज्यांना फक्त बैठका घ्यायच्या आहेत, भाषणं जोडायची आहेत, आम्ही समाजासाठी फार काही करतोय असं दाखवायचं आहे, हे सोडून जी चळवळीतली पोरं आहेत, जी चळवळीतली तरुण पोरं आहेत, कार्यकर्ते आहेत, यांनी पुढे यायला हवं आणि खऱ्या अर्थाने या लोकांना न्याय द्यायला हवा. मग सगळ्या पदांवरील भरतीबाबत पहिल्यांदा तुम्ही पेसा भरतीच्या नियमानुसार जे काही करायचं करा, पण त्या व्यतिरिक्त बिगर आदिवासींनाही न्याय द्या. जे त्या जनजाती जी परिषद आहे, सल्लागार परिषद आहे, त्याच्यामध्ये ठरलं की 50% म्हणजे 100% फक्त आदिवासीच, मग त्या जिल्ह्यात राहणाऱ्या लोकांनी करायचं काय? हा प्रश्न जेव्हा ते मांडला गेला त्यावेळेस त्याच्यावर अनेक खलबत झाली, वेगवेगळ्या पद्धतीने विचार मांडले गेले आणि या टोकाला सगळी जी सल्लागार परिषद येऊन पोचली की बिगर आदिवासींना किंवा इतर समाजालाही न्याय मिळाला पाहिजे. म्हणजे पेसा भरती झाल्यानंतर उर्वरित जागा ही भरल्या पाहिजेत आणि त्या दृष्टीने आता शासन प्रयत्न करत आहे. माझी सगळ्या आमदार खासदारांना विनंती आहे की हा वाद चिघळवू नका. म्हणजे काही आमदारांनी तो वाद चिघळवला, पैसे दिले गेले, त्याच्या पैशाचं भांडवल केलं गेलं, आम्ही आमच्या समाजाच्या पाठीशी गंभीरपणे उभे आहोत म्हणून आम्ही देणगी देतोय, त्याची फळं त्यांना निवडणुकीत भोगावी लागतील. कारण हे क्रीम वर्ग आहे, ज्यांनी शिक्षक पदविका धारण केलेली हा समाजातला क्रीम वर्ग आहे आणि तो शेकडोंच्या संख्येने हा जर रस्त्यावर उतरला आणि इंटर ठरवलं तर हे निवडणूक फिरवू शकतात. अडाणी, अशिक्षित, मूर्ख ही जी काही बिगर आदिवासी समाजातली जी मंडळी आहेत ती नेत्यांच्या पालख्या उचलतील, पण हा जो क्रीम वर्ग आहे यांनी जर ठरवलं, हा सुशिक्षित वर्ग आहे, हे जर फिरले गावागावामध्ये तर तुमच्या निवडणुकीचं पारडं ते बदलवू शकतात. याच्या आधी तो प्रयोग झालेला आहे. ज्यावेळेस कुठल्याही एका समाजाला डिवचलं जातं, समाजाच्या विरोधात काही चळवळ उभारली जाते, त्यावेळेस तो समाज खवळून उठतो. इथे तर काय झालंय, झाडून सगळे बिगर आदिवासी, म्हणजे आदिवासी समाज जर सोडला तर झाडून सगळे बिगर आदिवासी एका बाजूला आणि आदिवासी एका बाजूला, अशा पद्धतीचा हा संघर्ष सुरू आहे. तसं न होता या राजकीय हितासाठी, सामाजिक हितासाठी आणि जिल्ह्याच्या विकासासाठी दोन्ही समाज, आदिवासी समाज आणि बिगर आदिवासी समाज, ह्या दोन्ही समाजाने हातात हात घालून काम केलं पाहिजे. आम्ही म्हणतो आदिवासींना न्याय मिळालाच पाहिजे, पण त्याचबरोबर जसं शांताराम मोरेंनी सांगितलं की बिगर आदिवासींनाही न्याय मिळाला पाहिजे. शांताराम मोरेंचं खास करून याच्यासाठी कौतुक की त्यांच्याकडे आम्ही गेल्यानंतर त्यांनी तात्काळ पत्र दिलं. नुसतं पत्र दिलं नाही, ते आम्हाला मुख्यमंत्र्यांकडे घेऊन गेले. स्वतः प्रकाश पाटील जे शिवसेनेचे उपनेते आहेत त्यांनी त्यांना ठामपणे सांगितलं होतं की आपल्याला ह्या गोष्टी करायच्या आहेत आणि त्या गोष्टी तंतोतंत शांताराम मोरेंनी पाळल्या. सगळ्या मंत्र्यांसमोर, सगळ्या आमदारांसमोर, आदिवासी जे आमदार आहेत त्यांच्या समोर ठासून सांगितलं की मला माझ्या समाजाला न्याय पाहिजे, पण त्याचबरोबर माझ्या मतदारसंघामध्ये राहणाऱ्या बिगर आदिवासींनाही न्याय मिळाला पाहिजे. हे बोलणारा आमदार शांताराम मोरे आहे आणि म्हणून शांताराम मोरेचं खास करून कौतुक आणि सगळ्या कार्यकर्त्यांना एक विनंती आहे की कधीतरी आपल्या आमदाराला भेटलं पाहिजे, आपल्या खासदाराच्या समोर जाऊन बोललं पाहिजे, त्याला सांगितलं पाहिजे. म्हणजे आपण आपल्या समाजगृहावर किंवा आपल्या चौकामध्ये बैठका घेऊन चालत नाही. आपण ज्याला निवडून दिलं त्याला एकदा तरी आपल्या समस्या सांगितली पाहिजे, त्याने तर ती ऐकली नाही.
त्यांनी जर चुकीच्या पद्धतीने प्रेझेंटेशन केलं तर तो निवडणुकीला आपल्याकडे येणारच आहे. त्यावेळेस बघू त्याला त्याला निवडून द्यायचं की पाडायचं हे आपल्याही हातात आहे. म्हणून त्या आमदारांकडे आपण गेलं पाहिजे. घरात बसून सोशल मीडियावर टीका करण्यामध्ये काहीही अर्थ नसतो. हे जी काही लोक नावं ठेवत होती कपिल पाटील आणि शांताराम मोरे यांना, त्या लोकांची तोंड ह्या दोन्ही आमदार खासदारांनी बंद केलेली आहेत. खास करून कौतुक राजेश पाटील यांचंही आहे आणि श्रीनिवास वनगा यांचंही आहे. आणखीन तिथली काही माहिती आम्हाला मिळाली कारण मुख्यमंत्र्यांसमोर आम्ही जेव्हा भेटलो तेव्हा मुख्यमंत्र्यांनी फाईल हातात घेतल्याबरोबर बोलले की हा विषय शांताराम मोरे यांनी ठराव मांडला होता आणि राजेश पाटील आणि श्रीनिवास वनगा यांनी ह्या विषय लावून धरला होता. जे मुख्यमंत्र्यांनी तोडून ही तीन आमदारांची नावं आली म्हणून मला तीनच नावं माहिती आहेत. बाकीच्याही लोकांनी त्या आमदारांनी काही केलं असेल तर माहीत नाही आहे का ठीक आहे, माहिती आपल्या समोर आलेली नाही आहे. पण ज्यांनी ज्यांनी दोन्ही समाजाला न्याय द्यायचा प्रयत्न केलाय त्या आमदार खासदारांना आम्ही धन्यवाद देतोय आणि हा विषय चिघळणार नाही. नियमाप्रमाणे भरत्या होतील आणि दोन्ही समाजावर अन्याय होणार नाही या दृष्टीने प्रयत्न व्हावेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या कानावर या सगळ्या गोष्टी शिवसेनेचे उपनेते प्रकाश पाटील साहेब यांनी घातलेल्या आहेत. स्वतः खासदार कपिल पाटील हेही त्यांच्या पक्षातर्फे भाजपातर्फे प्रयत्न करतायत. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हा विषय मांडलेला आहे, त्यांना सांगितलेला आहे. त्यामुळे या लोकांवर अन्याय होता कामा नये, कुठल्याच समाजावर अन्याय होता कामा नये. मात्र बिगर आदिवासींना न्याय देताना ते प्रकरण चिघळून आपल्या स्वार्थाची पोळी भाजण्याचा किंवा आपल्या नेतेगिरीची हौस भागवण्याचा कोणीही प्रयत्न करू नये. दोन्ही समाजाला न्याय मिळाला पाहिजे अशी आमची विनंती आहे.